नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे खरीप पीक विमा दोन हजार बावीस संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे पीक विम्याविषयी ही अपडेट आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील तर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे आमदार राणा जगदितसिंह पाटील यांनी काही अपडेट दिलेले आहे पीक विम्या संदर्भातील ते आपण सविस्तर पाहूया त्यांनी म्हटलं की खरीप दोन हजार बावीसचे दोनशे कोटी रुपये पुढील आठवड्यात प्राप्त होणे अपेक्षित भारतीय कृषी विमा कंपनीकडे राज्य सरकारच्या हप्त्याची रक्कम जमा झाले असून पुढील तीन ते थी चार दिवसात केंद्र सरकारचा हिस्सा प्राप्त होणे अपेक्षित आहे ही रक्कम मिळताच उर्वरित पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना खरीप दोन हजार ची ची विमा कंपनीचे महाव्यवस्थापक तथा सहसचिव श्री सिद्धेश राम सुब्रमण्य यांनी दिली आहे तर खरीप दोन हजार बावीसच्या नुकसानापोटी आजवर विमा कंपनीने रुपये दोनशे अठ्ठावन्न कोटी वितरित केले असून पुढील रुपये दोनशे कोटी पंधरा दिवस वितरित करण्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिना एकोणीस जानेवारी रोजी झालेल्या चर्चेदरम्यान मान्य केले होते या अनुषंगाने सतत पाठपुरावा सुरू असून केंद्र सरकारचा हप्ता प्राप्त होतात ही रक्कम वितरित होणार आहे पुढील तीन ते चार दिवसात विमा कंपनीकडे ही रक्कम वर्ग केली जाणार आहे तसेच श्री सिद्धेश रामसुब्रमण्य यांनी सूचित केले आहे की विमा कंपनीचे मुंबई बाहेरील कार्यालय बंद असल्याने मुंबई येथील कार्यालयात पंचनामे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे त्यांनी मान्य केले तर दुसऱ्या टप्प्यातील रुपये दोनशे कोटी प्राप्त झाल्यानंतर नुकसानीच्या सूचना दिलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या व अत्यल्प पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नियोजनबद्ध कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे ही एक पीक विम्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या पीक विम्याच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा